बाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द यांची टीम अगदी पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर साईदत्त वॉरियर्स आणि साईदत्त वॉरियर्स सुरेश भाऊ रांजवण आणि सुनील भाऊ रांजवण यांची टीम मात्र पाहायला मिळते. तर जाऊया आपण सरळ मैदानाच्या आतमध्ये आणि जिथे मात्र पाहायला मिळतात गोलंदाज शंभू सचिन गायकवाड साहेब यांचा युचरित सन्मान संघ मालक आहेत. त्यांचा युचरित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेतला जातोय. आणि नक्कीच जर पाहायला गेलं तर स्ट्राईकला आपण अभि आणि नॉन स्ट्राईकला सुहास आणि गोलंदाज स्ट्राईकवरती रोहन पहिला बॉल घेऊन मात्र सज्ज होतोय. पहिलाच बॉल खूप चांगल्या टप्प्यावरती मात्र जरूर हाताळला घेतोय. आणि पहिला बॉल मात्र डॉट बॉलाने त्याचबरोबर माझ्या समवेत अगदी आमचे मार्गदर्शक गुरुवर्य चंदू शेट्टी सर हे देखील मात्र समालोचन कक्षामध्ये मात्र जोडले गेलेत. नक्कीच पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने त्यांना पाहिला मिळाला. बॉलला थोडीशी उंची दिली होती, टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण देखील घेतलं आणि आतमध्ये येतोय. म्हणजे इकडे गोलंदाजाने खूप चांगली सुरुवात केली आहे आणि पहिल्या बॉलपासून दबाव निर्माण करायला सुरुवात केली आहे. अगदी पहिला बॉल डॉट बॉल आलाय. अप्रतिम अशी गोलंदाजी करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा सज्ज झाला. यावेळेस इन साइड आउटचा फटका मात्र खेळण्यासाठी अप्रयत्न यशस्वी होईल का, परंतु इथे कॅच घेतले अप्रतिम कॅच एक्स्ट्रा कव्हरला. पहिला धक्का पहिला झटका लागतोय साईदत्त वॉरियर्स या संघाला. फलंदाज बाद होतोय, अभिला जावं लागेल माघारी. पहिला चेंडू डॉट आणि दुसऱ्या चेंडू वरती मात्र विकेट मिळवले रोहन यांनी. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला, टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं, त्यामुळे कॅच तिकडे पकडली गेली आहे. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये रोहनने केलेली ही सुरुवात अप्रतिम राहिलेली आहे. आणि इकडे सुरुवातीपासून थोडासा दबाव आणखी आता वाढवायला सुरुवात केली कारण विकेटही आलेली आहे. नक्कीच जर आपण पाहायला गेलं तर मुख्य व्यासपीठावे आर यू स्पोर्ट्स 77 सर्वेसर्वा संग्राम यांचा युच्छित सन्मान मात्र मुख्य व्यासपीठावरती घेतला जातोय. चव्हाण साहेबांचे शुभ हस्ते, धन्यवाद आपण वेळात वेळ काढून मात्र या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवलीत आणि तुमचा मनापासून आभार. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मात्र नेताजी आलाय. पनोमरे गावचा हा सितारा नेताजी ढेरे हो. यावेळेस पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि हा बॉल अगदी डॉट बॉल आलाय. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी येते, आत्मविश्वास वाढतो ज्यावेळेला तुम्हाला विकेट मिळते आणि तेच पाहायला मिळते रोहन यांच्या बाबतीत. आतापर्यंत संधी दिलीच नाहीये, दुसऱ्या बॉलवर स्ट्रोक खेळला परंतु तिकडे पकडली गेली कॅच, तिसरा बॉल सुद्धा तेवढा चांगला टाकला. नेताजी ढेरे मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी राहिले होते आणि आता जर पाहिलं तर सुहासच्या जोडीने त्यांना धावा जमवावे लागतील कारण रोहनने आतापर्यंत धाव नाही दिली आहे. यावेळेस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड नेताजी ढेरे यांच्या बॅटमधून आलाय हा षटकार आणि या षटकाराने मात्र टीमचं खातं उघडलं जातंय, अकाउंट ओपन होत आहे. 6 धावांनी येतो षटकार. हा बॉल जर पाहिला तर थोडासा पुढे केला होता त्याचा फायदा समोर फिरकावून दिला 6 धावांसाठी. इकडे गोलंदाजाने चूक केली आणि त्या चुकीचा फटका बसताना पाहिला मिळालाय, षटकार आलाय. यावेळेस पहा शरीरापासून दूर ठेवलाय पंचांचा इशारा, बाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. आणखीन एक धाव धाव फलकावरती ऍड होतील आणि या धाव फलक जाऊन पोहोचले अर्थातच 7 या धाव संख्येवरती. आणि पहिल्या षटकामध्ये अगदी पाहायला गेलं तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला, अजूनही 2 बॉल शिल्लक. ओहो यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, उंची जास्त लांबी इथे कमी मिळाली आणि इथे विकेटची हमी देखील मिळाली आहे. फलंदाज बाद, पहिल्या षटकामध्ये 2 महत्वाच्या विकेट अभि आणि नेताजी ढेरे. आता मात्र माघारी जात असताना कौतुकास्पद गोलंदाजी रोहन यांची मात्र पाहायला मिळते. संघ मालक भूषण त्या ठिकाणी होते, खूप चांगल्या पद्धतीने कॅच घेतला. अशा प्रकारचे कॅच सोपे नसतात, ज्या वेळेला बॉलवर एका बाजूला तुम्हाला नजर ठेवायची आहे, एका बाजूला जर पाहिलं तर पुढे पुढे जायचं आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी भूषण यांनी केल्या आणि एक चांगली कॅच तिकडे पकडली गेली. मागील मॅचमध्ये मात्र सामनावीर पुरस्काराचे मानकरी जरूर ठरले परंतु या मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये माघारी देखील परतताना पाहायला मिळत आहेत आणि संघाची धावसंख्या 7 जरूर आहे परंतु 2 महत्वाचे शिलेदार आता तंबूच्या आसऱ्याला आहेत. नक्कीच मुख्य व्यासपीठावरती उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिराळा तालुका सन्माननीय आदरणीय मच्छिंद्र माने साहेब इथे ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांच्या समवेत
जिवाळा मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गिरीशजी पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत या 32 प्रीमियर लीग मध्ये. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता शेवटचा बॉल. ओहो शेवटचा बॉल पायावरती आदळलाय. अगदी अप्रतिम गोलंदाजी. पहिलं षटक रोहन यांचं खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं. पहिलं षटक समाप्त होते आणि पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 7-2. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. गोलंदाज रोहनचं कौतुक करावं लागेल कारण अभि आणि नेताजी सारखे दोन महत्वाचे फलंदाज माघारी पाठवले. 7 धावफलकावर पाहायला मिळतात. 4 मॅच आहे आणि येणाऱ्या 3 मात्र पाहावं लागेल काय होईल आणि कमबॅक करावं लागेल आणि ती क्षमता या टीमकडे देखील आहे. चला दोन्ही टीमला विनंती असेल एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे. तर जाऊया मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आणि जे मान्यवर उपस्थित त्यांचा युचुदित सन्मान आपण करूया. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं आणि त्यांचा युचुदित सन्मान मी विनंती करेन रांजवन साहेबांना. सन्माननीय आदरणीय उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिराळा तालुका सन्माननीय आदरणीय मच्छिंद्र माने साहेब त्यांचा युचुदित सन्मान करण्यासाठी मी रांजवन साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मच्छिंद्र साहेबांचा युचुदित सन्मान. मायेची आपुलकीची आपल्या 32 शिराळाची ही प्रेमाची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा युचुदित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. वेलकम सर. धन्यवाद साहेब आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित दाखवली त्यांचा युचुदित सन्मान. त्याचबरोबर जिवाळा मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सन्माननीय आदरणीय गिरीशजी पाटील साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील यशोदित सन्मान करण्यासाठी मी विनंती राजवान साहेबांना करेन की मायेची आपुलकीची आपल्या 32 शिराळाची ही मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोदित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतला जातो. राजवान साहेबांच्या शुभ हस्ते. धन्यवाद आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष सहर्ष स्वागत या 32 शिरा रबर वर्ल्ड प्रीमियर लीग मध्ये. जवळ मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र गोलंदाज क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो सचिन. ओहो यावेळेस मात्र पहा पॉइंटला मात्र उडवलाय क्षेत्ररक्षकाच्या अव्वाक्या बाहेर. बॉल निघून चाललाय वन बाउ सीमा रेषा पार. मिळतील धावाचार. येतोय 32 शिरा रबर बॉल चौकार. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. वेळ मिळाला आणि त्याचा फायदा या ठिकाणी घेतलाय सुहास यांनी कारण बॅकफुटला गेले जागा बनवली आणि खूप चांगला फटका पॉइंटच्या दिशेने खेळला. 4 अर्जित केलेल्या आहेत. 2 गेल्यात. हे सगळं आता मागे पडलं. आता तुम्हाला कामगिरी करायची आहे. आता तुम्हाला खेळावं लागणार आहे. चांगलं फुटवर्क करावं लागणार आहे आणि आपल्या टीमसाठी धावा बनवाव्यात लागणार आहे कारण फलंदाजीसाठी मैदानात गेल्यानंतर बॅट्समनचं एकच कार्य आहे त्याला धावा बनवायच्यात. नक्कीच मोठी पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. दोन्ही बॅटर रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल निघून चालला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये हा बॉल डॉट बॉल आलाय. इथे मात्र पाहायला गेला तर सचिन यांचा आतापर्यंत 2 खेळ झालाय आणि या स्ट्राईकला आपण सुहासला पाहतोय. ओहो या वेळेस देखील धीम्या गतीने टाकलेला बॉल. अतिरिक्त उसळी घेतले परंतु अंपायरचा इशारा दुसरा बाउन्सर हाताळला त्यामुळे नो बॉलचा इशारा. आता उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटची संधी मेजवानी सुहाससाठी. फ्री हिटचा बॉल होता. हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु प्रॉपर बॅट वरती हा बॉल आला नाही. बीट करून चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये हा बॉल डॉट बॉल येतोय. नक्कीच फ्रीडचा बॉल होता आणि तो जर पाहिला तर वेगात देखील टाकला. प्रॉपर पोझिशन नाही बनवता आली. फुटवर्क देखील तेवढं प्रॉपर नव्हतं. बॅट जर पाहणे पकडण्याची शैली थोडीशी वेगळी आहे या फलंदाजाची परंतु सुहास यांना आता कामगिरी करावी लागणार आहे. ओहो या वेळेस बॅडमिंटन स्ट्रोक. अप्रतिम फटका. काय फटका सजवलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती ओमसई एमटीसीच्या माध्यमातून दाखवला जाईल. एक्शन रिप्ले. अप्रतिम फटका. 7 बॅट पकडण्याची शैली जर पाहिलं तर थोडीशी वेगळी आहे आणि अशा प्रकारे बॅट तुम्ही टेनिस बॉल मध्ये किंवा रबर बॉल मध्येच पकडू शकता. लेदर बॉल मध्ये अशा पद्धतीने तुम्हाला फलंदाज सापडणार नाही कारण जे ग्लोव्ज बनवले जातात ते थोडेसे वेगळ्या पद्धतीचे असतात. त्यामुळे हे तुम्हाला टेनिस किंवा रबर बॉल मध्ये पाहायला मिळेल. जसं अंकित मौर्यला पाहतो आपण
नक्कीच यावेळेस मात्र पहा अलोंग द कार्पेट पद्धतीने मात्र खेळून काढला आहे. थोडीशी चुकी होती क्षेत्ररक्षकाकडनं, एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतोय. या बॉलवरती मात्र दोन धावा आल्यात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 21 या धावसंख्येवरती. 21 शेवटचा बॉल, 1.5 चा खेळ झालाय. शेवटचा बॉल असेल सचिन यांचा दुसऱ्या षटकातला. हो पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर उडवलंय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, बॉल कॅरी करतोय. फेकी केली जाईल आणि शेवटच्या बॉलवरती फक्त आणि फक्त सिंगल येईल. दुसरं षटक येथे समाप्त होते. दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय. टीमची धावसंख्या 22-2. परंतु इकडे जर पाहिलं तर कमबॅक केलंय साईदत्त वॉरियर्स या टीमने, कारण पहिल्या षटकात थोडीशी सीमित असणारी धावसंख्या या षटकात आता बोलू लागलेली आहे. 22 धावांवर धावफलक आणि ही जर धावगती राहिली तर 40-45 दरम्यान किंवा त्याहीपेक्षा ही धावसंख्या पुढे जाऊ शकते. आणि सुवास असतील आणि सुवाच्या जोडला आले जर पाहिलं तर संतोष या दोघांना आता डाव सावरायचा. इकडे पहिलं षटक रोहनच्याच बाजूने गेलं म्हणजे शंभू वाकेश्वर स्पोर्टच्या बाजूने गेला आणि दुसरं षटक पुन्हा साईदत्त वॉरियर्सच्या बाजूने आलेले. पाहूया तिसरं षटक कुणाच्या बाजूने जाईल. नक्कीच अगदी पाहायला गेलं तर अप्रतिम मॅच आहे आणि जिथे मात्र टॉस जिंकून ज्या पद्धतीने मात्र सुरुवात अगदी शंभू वाकेश्वर या स्पोर्ट्स या संघाने मात्र केली आहे. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना दोन्ही गोलंदाजाने मात्र पेश केलाय. परंतु तिसऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीने मात्र सुहास आणि संतोष हे दोन्ही बॅटर मात्र धाबा आपल्या संघासाठी मात्र जमवतील हे पाहणं तितकंच महत्वाचं असतील. गोलंदाज क्रमांक 3 वैयक्तिक आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या आणि संघासाठी तिसरं षटक मात्र हाताळण्यासाठी मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच किरण. आणि स्ट्राईकला मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय अर्थातच सुहास. पाहूया या षटकामध्ये धावा कशा पद्धतीने मात्र जमवल्या जातील, कारण आतापर्यंत दोन षटक संपल्यानंतर 22 धावा. हाफ ब्रेकर बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. पंचांचा इशारा, रुपेश सावंत सर व्हाईट बॉलचा इशारा देतात. पुन्हा टाकावं लागेल एक्स्ट्राच्या स्वरूपात. आणखीन एक धाव धावफलकावरती मात्र जरूर ऍड केली जाते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या धावसंख्येवरती. धावा महत्वाच्या आहेत, मग त्या कशाही प्रकारे येऊ देत. आणि इकडे जर पाहिलं तर धाव आली आणि ती व्हाईट बॉलच्या स्वरूपात येते त्याला पाहिलं मिळालेली आहे. सुहास या मॅचमध्ये एका वेगळ्या ऊर्जेने खेळतात. एक षटकार एक चौकार खेळलाय त्यांनी. हो यावेळेस हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल यष्ट्यांच्या वरतून ट्रॅव्हल होतोय आणि हा बॉल डॉट बॉल आलाय. अप्रतिम गोलंदाजी याही षटकामध्ये दबदबा पाहायला मिळतोय गोलंदाजाचा. अप्रतिम गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये देखील अगदी किरणशी पाहायला मिळते. कुठेतरी जकडून आकडून ठेवलंय फलंदाजांना. ओहो परंतु किती वेळ शांत राहणार, किती वेळ मला थांबवणार. परंतु या वेळेस मात्र अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय 6 धावांसाठी 32 शिराळा रबर वर्ल्ड प्रीमियर लीग षटकार. मिळालं आणि त्यानंतर जर पाहिलं तर फलंदाज सुहासने एक आगळी वेगळी बॅटिंगची शैली आहे त्यांच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका आलेला आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 29 वर ही धावसंख्या जातीये, म्हणजे हळूहळू ही धावसंख्या बनू लागलेली आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवलेला हा बॉल, पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा देतात पंच. आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती मात्र जरूर ऍड होते. आणि टीमची धावसंख्या जर पाहायला गेली तर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे अर्थातच 30 या धावसंख्येवरती. 30 धावा धावफलकावरती लागतात. पुढचा बॉल यावेळेस मात्र पहा टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. चेंडू करतोय 6 धावांसाठी हवाई सफर. येतोय षटकार. जबरदस्त जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. बॅटच्या रडारमध्येच बॉल आला होता यावेळेला आणि पहिल्या मॅच मधून मात्र बरंचसं काही शिकलेलं आहे या ठिकाणी साईदत्त वॉरियर्सने. आणि या मॅचमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा जो मानस आहे त्यांचा तो या ठिकाणी आपल्याला स्पष्ट झळकताना पाहायला मिळतोय. आणि आता एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल होते.
नक्कीच टीमची धावसंख्या जर पाहायला गेली तर 36 या धावसंख्येवरती मात्र स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतो. अर्थात साई दत्त वॉरियर्स या संघाचा अप्रतिम मॅच आणि या तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी धावा जमवण्याचं काम हे दोन्ही बॅटर करतायत आणि धावांचा ओघ आणि धावांचा डोंगर मात्र रचावा लागेल या पहिल्या इनिंग मध्ये. जिथे मात्र पाहायला गेलं तर साई दत्त वॉरियर्स आतापर्यंत जर आपण पाहायला गेलं तर सुहास 10 चेंडू फेस केले आहेत, 25 धावांवरती खेळतोय. याही वेळेस मात्र ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आहे आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर जाऊन पोचतोय 6 धावांसाठी षटकार. ओहो, सुवासच्या बॅट मधून आणखीन एक बिग ब्लास्ट डीमार्टच्या दिशेने ठोकला षटकार. येते 6 धावांचा टोला. कामगिरी सध्या करतायत, सुहासमय वातावरण होताना पाहायला मिळत आहे. षटकारांची भाषा बोलते त्यांची बॅट. ओहो, यावेळेस फटका फसलाय, टायमिंग प्रॉपर मिळाला नाही, जजमेंट जुळला नाहीये, मिस टायमिंग स्ट्रोक, उंची जास्त लांबी कमी इथे मिळते विकेटची हमी. ज्याच्या बॅट मधून 3 षटकार लागोपाठ आले होते परंतु उत्तर आता प्रतिउत्तर दिलंय किरण यांनी. फलंदाज माघारी जात असताना अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय सुहास अगदी टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर, अगदी महागडं षटक ठरलं परंतु शेवटच्या चेंडूवरती मात्र विकेट आली आहे. 5 षटकार 1 चौकार सुहासने आपल्या खेळीमध्ये केलेला आहे आणि या मॅच मध्ये साई दत्त ऑरियर्स साठी काय जबरदस्त खेळलाय. 13 बॉल मध्ये 37 धावांची खेळी केली आहे. सुहासने आपल्या अख्ख्या टीमला हसायला लावलंय का नाही हसणार, कारण आता समाधानकारक स्थितीमध्ये गेली आहे टीम, कारण पहिल्या षटकात जर पाहिलं तर केवळ 7 धावा होत्या. नक्कीच 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय, 3 षटक इथे समाप्त झालाय आणि धावफलक जर आपण पाहायला गेलं तर साई दत्त वॉरियर्स संघ मात्र जाऊन पोहोचतोय अर्थातच 48 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 3 विकेट. आता शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकामध्ये धावा कशा पद्धतीने मात्र जमवल्या जातील, कारण टॉस जिंकला होता शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स या संघाने, फिल्डिंग करण्याचा निर्णय अगदी योग्य राहिलाय का हे मात्र पाहणं या येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये पाहावं लागेल, कारण कुठेतरी या धावांना रोख ठेवण्यासाठी मात्र शेवटचं षटक दीपक यांना मात्र बोलवलं गेलंय हाताळण्यासाठी. पाहूया शेवटच्या षटकामध्ये अगदी धावा कशा पद्धतीने मात्र जमवल्या जातात. आपण अनुभवताय शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स अर्थातच पुरस्कृत केलेली. पुढे होऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी फुल टॉस होता, मेजवानी होती परंतु शरीरापासून थोडासा दूर ठेवला आणि हा बॉल व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. यस, दीपक आलेले आहेत आणि त्यांच्याकडून पहिलाच बॉल जर पाहिलं तर स्वैर होता. यावेळेला थोडासा टर्न जरूर झाला बॉल आणि कमी गतीचा असल्या कारणाने टायमिंग तेवढं नाही होऊ शकलं आणि बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जरूर परंतु निर्धाव चेंडूची सांगता. अगदी हा बॉल अगदी डॉट बॉल आलाय आणि अगदी शेवटचं षटक दीपक यांचा पाहतोय आपण आणि शेवटच्या षटकामध्ये पाहूया कशा पद्धतीने सामना रंगेल. पुन्हा एकदा फिरकीचा जादूगार, आकूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला दिशा दिली, कव कॉर्नर रिजन मधून क्षेत्ररक्षक येतोय, फेकी केली गेली आहे दुसऱ्या धावेसाठी मात्र जागा सोडली होती. अयशस्वी होताना मात्र पाहायला मिळतोय रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद, माघारी जावं लागेल संतोष यांना. बॅक टू दी डगआउट.
फलंदाज बाद. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि मोठा फटका नाही मारू दिलाय. फसवी गोलंदाजी करतायत आणि प्रतिस्पर्ध्यांना थांबवताना पाहायला मिळत आहेत आणि 50 धावा तर धावफलकावर पाहायला मिळत आहेत खऱ्या, परंतु आणखीन एक विकेट तिकडे आलेली आहे. चला यानंतरच्या सामन्यासाठी सज्ज व्हायचं आहे. SD लायन्स आणि श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स या दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती असेल आपण नाणेफेकीच्या कौल करण्यासाठी सज्ज व्हायचं आहे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये दीपक यांना पाहतोय. ओहो, या वेळेस मात्र पहा अप्रतिम बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळणारा हा चेंडू होता आणि हा बॉल देखील डॉट बॉल आलाय. नवीन बॅटर यश मात्र पाहतोय स्ट्राइक एंड एडला. पुन्हा एकदा बिग हिट केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या वाक्या बाहेर. इथे यशने हुक केला आणि 6 धावात इथे बुक केल्यात. षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या अब तक 56 धावा. धाव फलकावरती मात्र लागतात. चुकीला माफी नाही, नेहाळलं पाहिलं. आतापर्यंत कमी गतीची गोलंदाजी करत होते, त्यातल्या त्यात हा बॉल जर पाहिला तर थोडासा पाठीमागेच टाकला आणि फलंदाज ऑलरेडी वेटिंगमध्ये होते. जरी कमी गतीचा बॉल आला तर मी या बॉलला कुठे टोलावू शकतो हा अंदाज त्यांनी घेतला आणि स्क्वेअर लेग फाईन लीगच्या झोनमध्ये षटकार खेळलेला आहे आणि एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने या ठिकाणी सर्व वाटता वाटचाल होऊ लागलेली आहे, कारण अब तक 56. अगदी अप्रतिम फटका. पहिला बॉल अगदी डॉट बॉल राहिला, परंतु दुसऱ्या बॉल ज्या पद्धतीने मात्र त्याने फेस केला आणि षटकार लगावला. ओहो, सरळ पाटणे स्ट्रेट डाउन दी ग्राउंड. अप्रतिम अप्रतिम फटका, कौतुक करावं लागेल. अंपायरचा इशारा येतोय, हा चौकार वन बाउन्स अगदी फेकून दिलाय 4 धावांसाठी. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 66-0 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. 60 धावा धावफलकावर एक चांगलं आव्हान उभं केलंय, परंतु क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. पहिल्या डावात देखील मॅच रंगली आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 7 असणारी धावसंख्या त्यानंतर जर पाहिली तर आकार घेऊ लागली. त्याचं कारण आहे सुवातची धडाकेबाज बॅटिंग, त्यानंतर आता जर पाहिलं तर यश यांना देखील या ठिकाणी कामगिरी करताना आपण पाहतोय. ओहो, यावेळेस बैठक फटका, घुटना टेक, तमाशा देख, आलाय षटकार. यश मात्र यशस्वी खेळी मात्र करत असताना मात्र अप्रतिम 3 बॉल त्याने फेस केले आणि तिन्ही बॉल वरती मोहर चढवली. 2 षटकार 1 चौकाराची अप्रतिम खेळी. जो खेळ 2 षटकामध्ये थांबला होता, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये धावा जमवण्याचं काम या दोन्ही बॅटरने मात्र केलं आणि साई दत्त वॉरियर्स या संघाचा पहिला डाव इथे समाप्त होतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 66-4. विजयासाठी लक्ष असेल 67 धावांचं आणि कशा पद्धतीने मात्र कम्प्लीट केलं जाईल. आणि सव्या टॉस का बॉस मध्ये जिथे मात्र जोडले गेलेत सुनील सर.
जर का आपण बघितलं तर एसटी लाईन टीमची कॅप्टन, आपण जर टॉस जिंकला असता आपल्यासाठी टॉस किती महत्वाचा होता? सर्वप्रथम श्रीशंकर दादा आणि बतीश्रा असोसिएशनचं नियोजनचं धन्यवाद मी आभार, आणि संदीप भाऊ पाटील बबलू यांचंही देखील धन्यवाद मानेन की एक अतिशय उत्कृष्ट दर्जाची रबर बॉल स्पर्धा आपण बघताय, 5 वर्ष झालं, खूप छान पद्धतीनं आयोजन केलेलं आहे, धन्यवाद. आणि टॉस जिंकला असता तर आम्ही नक्कीच क्षेत्ररक्षण केलं असतं. येस, थँक्यू सो मच. मॅच स्टार्ट झाली आहे, सेकंड इनिंग स्टार्ट झाली आहे. देऊया दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा आणि कॉम बॉक्समध्ये ऐकूया पुन्हा एकदा सुप्रसिद्ध समालोचक चंद शेट्टी सरांना आणि त्यांच्या जोडीनं आशिषजी चोरगे सरांना आपण मायक्रोफोनवरती ऐकणार आहोत. धन्यवाद सुनीलजी लंबोर यांना आपण टॉससाठी ऐकलं, त्याचबरोबर माझ्याबरोबर आशिषजी चोरगे देखील जोडले गेलेले आहेत. आज शैलेश सर देखील आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि त्याचबरोबरीने नवी मुंबईचा प्रिन्स अर्थातच राहुलजी सिरसाट देखील. तर घेऊन जातो तुम्हाला या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. 67 धावांचा करायचा आहे पाठलाग. आपण पाहतोय 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत असणारी 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग महत्वाची मॅच आणि दुसऱ्या डावाला सुरुवात. आणि इकडे पहिला बॉल जर पाहिला तर गोलंदाज यश यांच्याकडून स्वैरी टाकला गेलेला आहे. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दीपक आणि स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जसं यागोदर देखील उल्लेख केला, क्रिकेट हा 2 धावांचा खेळ आहे. पहिल्या डावात मोठी धावसंख्या झाली म्हणून काय झालं, दुसऱ्या डावात सुद्धा होऊ शकते आणि त्यासाठीचे प्रयत्न या ठिकाणी पाहूयात. या वेळेला दीपकने हवाई फायर केलाय, जबरदस्त तो खेळ आणि बॉलला पाठवलाय सीमारेषा पार, षटकार. अगदी आपण जर पाहायला गेलं तर शॉर्ट बॉल होता आणि शॉर्ट बॉलचा पुरेपूर फायदा अगदी दीपकने घेतला आणि त्याला अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून मात्र फेकून दिला 6 धावांसाठी. जिथे मात्र पाहायला गेलं तर गोलंदाजी मध्ये यशला पाहतोय, बॅटिंग लाईन खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स केला परंतु गोलंदाजीतून प्रभावित करावं लागेल, कुठेतरी धावा रोखाव्या लागतील आपल्या संघासाठी. दीपक कांबळे यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय, एक वेगळी स्ट्रेंथ आहे त्यांच्याकडे सुद्धा. समोर यासारखा फिरकी पडू, लोअर फुल टॉस, बॉलला जास्त फ्लाइट होते, खेळण्यास स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय परंतु बॉल गेला कुणीकडे, अजूनही प्रश्न सुटायला मार्ग नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तेवढं उत्साहित किंवा तेवढे या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद नाही दिला स्वप्नील यांनी आणि त्यामुळे एकच धाव मिळेल. नक्की सिंगलच्या मदतीने मात्र धाव फलत जाऊन पोहोचते, अर्थातच 8 या धावसंख्येवरती अप्रतिम गोलंदाजी. अगदी टप्पा पडल्यानंतर अगदी लोअर फुलटॉस बॉल होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी बैठक फटका सजवायचा होता परंतु प्रॉपर जजमेंट जुळलं नाही या बॉलवरती. नक्कीच. आणि आता पाहूयात स्वप्नील फिरकीपटू यश यांना आपण पाहतोय. खोलवा टप्प्याचा बॉल समोर उडवलाय परंतु तिकडे फिल्डर आहे तो, नुसती कॅच नाही सुटली, कॅच सुटली आणि बॉल षटकारामध्ये जाऊन पडलेला आहे आणि इकडे फटका त्याचा पडतोय. पाहूया, लक्ष मोठं आहे परंतु आता सुरुवात जबरदस्त झाली आहे. अगदी क्रिकेटची परिभाषा आहे कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. ही कॅच किती महागात ठरू शकते येणारा काळच मात्र सांगून जाईल. संधी निर्माण केली होती परंतु संधीचं सोनं मात्र या शतकने मात्र केलं नाहीये. 14 धावा फलकावर या वेळेला वेगवान चेंडू आलाय, खेळण्यासाठी थोडासा अडथळा तर आला कारण वेटिंग मध्येच नव्हते की अशा प्रकारे एवढ्या वेगात बॉल येईल, परंतु तो आला वेगात आणि त्याचं रूपांतर एका धावेमध्ये केलं गेलेलं आहे. धावसंख्या इकडे पुढे जाते, 15 धावा धावफलकावर आहेत. एका बाजूला दीपक आहे ज्यांच्या बॅटमधून षटकार आलाय आणि स्वप्नील, दोघांनी आपली डावाची सुरुवात ही षटकारानेच केली आहे. म्हणजे जरी या ठिकाणी आशिष सर मोठं लक्ष असेल परंतु त्या लक्षाचा पाठलाग करण्याची क्षमता सुद्धा सध्या हा संघ ठेवताना आपल्याला पाहायला मिळतोय. अखू टप्प्याचा बॉल दीपक तुटून पडले, हाई बॉल सी मारेषा पार, षटकार. अगदी आपण पाहायला गेलं तर तोच टप्पा आणि तोच फटका, पुन्हा एकदा प्रतिउत्तर आणि पुनरागमन अगदी दीपकचं मात्र पाहायला मिळतंय. त्याच दिशेने मात्र हा देखील षटकार अगदी पाहायला मिळाला, ऑन साईडला फेकून दिला 6 धावांसाठी अप्रतिम फटका. शंभो वाकेश्वर स्पोर्ट्स दीपकला आम्ही भांडुपचे खेळाडू आहेत, आम्ही आमच्या घाटकोपर भटवाडीची भटवाडी प्रीमियर लीग देखील बरेच वेळा ते खेळलेले आहेत. सीएचए डॉग्स या प्रीमियर लीग देखील त्यांनी गाजवलेले आहेत. परंतु इकडे चांगला बॉल कळवार पद्धतीने मनगटी फटका तिकडे खेळलेला आहे, एक धाव तिकडे घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल त्या ठिकाणी दिला आहे. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे,
परंतु लक्ष जरी मोठं असेल तर काय सुरुवात केली इकडे पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर इकडे धावा झाल्या त्या 23. मित्रांनो याचंच नाव क्रिकेट आहे. प्रत्येक ओव्हर नवीन असते, प्रत्येक बॉल नवीन असतो, तो योग्य ठिकाणी टाकावा लागतो, योग्य ठिकाणी खेळावा लागतो. 23 धावा धाव फलकावर. नक्की जर पहिल्या डावाचा जर सर विचार केला तर पहिल्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये 7 धावा होत्या, परंतु दुसऱ्या डावामध्ये धावा जमवण्याचं काम हे दोन्ही बॅटर करतायत, कारण त्यांना माहिती आहे पहिल्या दोन षटकामध्ये धावा जर जमवल्या तरी आपल्यासाठी लक्ष अगदी खूप सोप्या पद्धतीचं होईल, कारण पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्यात या दोन्ही बॅटरने. 18 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता, एखादं चांगलं षटक येणं गरजेचं आहे. आणि आता गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आमंत्रित केलं गेलेलं आहे नेताजी डेरे. याही खेळाडूने मागील मॅच मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. आता नेताजीला इकडे चांगली कामगिरी करावी लागणार आहे, कारण जर अशाच प्रकारे धावा येत राहिल्या म्हणजे तुम्ही किती धावा केल्यात यापेक्षा त्या धावा केलेल्या धावा कशा वाचवतात हे सुद्धा महत्वाचं आहे. नुसत्या धावा करून होणार आहे का? नाही, तुम्हाला धावा वाचवावे देखील लागणार आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं शंभो वाकेश्वर स्पोर्ट्स या संघाने चांगली केलेली सुरुवात, प्रतिस्पर्ध्यांवर थोडासा दबाव तर निर्माण करून गेलेली आहे, कारण 67 पाठला करत असताना 23 सुरुवात आहे. परंतु एक बाब ही मात्र फिल्डिंग करण्याच्या टीमच्या बाजूने आहे, कारण लक्ष अजूनही मोठंच आहे. त्यामुळे पाहूया काय होईल. ओहो, इकडे क्रॉस आर्म ऍक्शन ज्याचा उल्लेख केला होता, या ऍक्शनने बॉलिंग करत असताना तुमचे यॉर्कर पडतील, तुमचा बॉल कधी खाली राहील, तुमचा बॉल जास्त उसळी घेईल, परंतु तुमचा बॉल कधी कधी वाईड सुद्धा जाईल, आणि तेच इकडे पाहायला मिळालं. आणि अवंतरच्या स्वरूपातील एक धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या डावामध्ये मॅच आली आहे, या डावात सुद्धा मॅच रंगतदार होईल का आपल्याला पाहायचं आहे. बिग हिट, बॅटच्या रडारमध्ये बॉल आणि तिकडे स्वप्निलने फेकून दिलं या बॉलला सीमारेषा पार. डीजे होती आणि अगदी फटका अगदी आपण पाहायला गेला तर अप्रतिम फटका ओमसई एमटीसीच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती अगदी पाहायला मिळाला या षटकाराचा आणि पुढचा बॉल घेऊन. हो, या वेळेला लेगस्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळते. थोडासा दबाव तर आहे, कारण आता इकडे कुठेतरी एक मोठा स्ट्रोक आल्यानंतर थोडीशी रणनीती बदलण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. धावसंख्या थांबत नाहीये, त्या 31 पर्यंत जाऊन पोहोचलेल्या आहेत. दोन्ही संघ विजयासाठीच प्रयत्न करत आहेत. शंभो वाकेश्वर एका बाजूला, या वेळेला पुन्हा खोलवा टप्प्याचा बॉल समोर उडवलाय, परंतु तो हातातच जातोय. नेताजी जरी मोठा फटका आला असेल, या नेताजीने विकेट मात्र घेतली, एक चांगली कॅच पकडली लॉंग ऑफला. नक्कीच अगदी कुठेतरी ब्रेक थ्रू लावणं, पहिल्या जोडीला ब्रेक थ्रू लावणं गरजेचं होतं आणि तो ब्रेक थ्रू आज खऱ्या अर्थाने मात्र नेताजीने मात्र लावलाय, कारण पहिल्या जोडीला ज्या जोडीच्या बॅट मधून अगदी षटकार चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये होत होती आणि त्या जोडीला फोडण्याचं काम अगदी नेताजी ढेरे यांनी अचूक पद्धतीने मात्र केलंय. या बॉलवरती फलंदाज अगदी आपण पाहायला गेलं तर स्वप्निलला मात्र माघारी धाडण्यात आला, यश आलंय. अप्रतिम गोलंदाजी, अगदी अप्रतिम टप्पा मात्र पाहायला मिळाला. बॉलो बॅकड्रॉप जरूर पाहायला मिळाला, परंतु लॉंगॉनचं लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण अगदी त्याने कुठलीही चुकी न करता ही झेल आपल्या जाळ्यामध्ये पकडली आणि या स्वप्नीलला मात्र माघारी धाडण्यात अगदी सार्थक नेताजीला यश आले. 16 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. सचिन नवीन बॅटर मैदानात आले, दीपक जोडीला आहेत त्यांच्या, नेताजी यांनी मात्र विकेट घेतलेली आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी होईल. 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग आपण पाहतोय, अगदी गावापासून मुंबई पर्यंत सर्वच मात्र इकडे आलेले आहेत, कारण या क्रिकेटच्या खेळाने मात्र या सगळ्यांना एकत्र केलंय, एका मंचावर आणलंय, आपल्या तालुक्याला एका मंचावर आणताना पाहायला मिळत आहेत क्रिकेटचा हा अद्भुत खेळ. ओहो, लोअर फुल टॉस बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय, नेताजी कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. आणि सचिन विरुद्ध देखील जर पाहिलं तर पहिला चेंडू जबरदस्त टाकलाय, लेग बायच्या स्वरूपातील धाव इकडे एक कळवली जाते. नक्कीच आपलं क्रिकेटचं ब्रह्मास्त्र जरूर वापरलं गेलंय, थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न बॅट अँड पॅडमध्ये तिकट यॉर्कर मात्र जरूर पाहायला मिळाला नेताजीच्या माध्यमातून. आणि आता समीकरण 15 चेंडू आणि 35 ची गरज. 15 चेंडू 35 धावांची आवश्यकता, मॅच अजूनही ऑन आहे. पाहू पाहायचं आहे कोणता संघ अधिराज्य गाजवेल. आजच्या दिवसातील मॅच नंबर 5 सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनची ही भव्य दिव्य स्पर्धा रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील एक मोठं आयोजन करण्याचा प्रयत्न आहे.
या वेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात वाईट बॉल येतोय, क्रॉस आर्म ऍक्शन आहे आणि इकडे जर पाहिलं तर अवांतरच्या स्वरूपात येईल ही एक धाव मिळेल. नक्कीच जर पाहायला गेलं तर या षटकामध्ये आतापर्यंत 3 वाईट बॉल नेताजीने हाताळलेत, कारण अगदी आपण पाहायला गेलं तर उजव्या यष्टी बाहेरची ही गोलंदाजी सातत्याने मात्र करत असताना मात्र पाहायला मिळतोय. परंतु हा फुल टॉच आणि इथे फुल टोल वसूल केलाय, परंतु अंपायरचा इशारा येतोय वन बाउंस सी मारेशा पार चौकार. फटका येताना पाहिला मिळाला दीपक यांच्या बॅट मधून, चौकारही येताना पाहिला मिळतोय. धावसंख्या पुढे गेली आहे ती म्हणजे आता 37 धावा धाव फलकावर, म्हणजे अजूनही 29 ची आवश्यकता आहे. दुसरी चोर सुरू आहे म्हणून म्हटलं जाताना तुम्ही किती टार्गेट आहे यापेक्षा तुम्ही सुरुवात कशी करता हे तेवढंच महत्वाचं, आणि काय सुरुवात केली आहे. परंतु फक्त सुरुवात करून नाही चालणार, शेवटही करावा लागतो. तर इकडे कम बॅक करावं लागेल साईदत्त ऑरियर्सला सुद्धा. आणखीन एक बिग हिट, याही वेळेला बॉल पुढे केला होता आणि त्याला पाठवलं मिड विकेटच्या दिशेने दीपक कांबळे. ब्रँडेड फटका सी मा रे सा पार षटकार. पाहायला मिळाला आता समीकरण बदललं जात आहे, 13 चेंडू आणि 24 ची गरज आहे, 13 बॉल आणि करायचे आहेत आता 24 धावा. समीकरण कुठेतरी जवळ येताना मात्र पाहायला मिळत आहे, कारण पहिल्या षटकामध्ये धावा जमवण्याचं काम अगदी दीपक आणि स्वप्नीलने केलं होतं, परंतु आता अगदी दीपक रंगात आणि ढंगात येताना मात्र पाहायला मिळतोय. दीपक यावेळेला कोलवा टप्प्याचा बॉल होता, ऑफ स्टंपच्या किंचितसा बाहेरचा होता, परंतु समोर खेळण्याचा प्रयत्न. काय यश तिकडे फिल्डिंग केली, वा यश वा, चांगलं क्षेत्रक्षण तिकडे पाहायला मिळालं. बघता बघता जर पाहिलं तर या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपतोय आणि काय सुरुवात, ड्रीम स्टार्ट म्हणावी लागेल, कारण धावसंख्या झाली आहे 2 ओव्हर मध्ये 44 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहेत. आणि या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 12 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. जरी चांगली सुरुवात झाली असेल तरी मॅच संपलेली नाहीये, एखादं चांगलं षटक पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येऊ शकतं, परंतु दीपकची सुरुवात सचिन त्यांना कशा प्रकारे साथ देणार पाहिजे आहे. 12 बॉल मध्ये 23 आवश्यकता. नक्कीच क्षेत्र कुठलंही असो आयुष्यात कष्टाला मात्र पर्याय नाही, आणि कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर तुमच्या यशाला मात्र पर्याय नाही, तिथे कष्ट करावे लागतील. आणि कष्ट अगदी अप्रतिम, आणि तुम्हाला कष्टामध्ये अगदी आपण जर पाहायला गेलं तर या समीकरण जर पाहिलं तर 12 चेंडू 23 ची गरज आहे. आणि या कशा पद्धतीने मात्र तिसरं षटक राहील, कारण तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज संतोष आलाय, संतोषला मात्र या धावा कुठेतरी थांबाव्या लागतील. 12 चेंडू आणि गरज आहे अर्थातच 23 धावांची. 12-23 संतोष यांना प्रयत्न इकडे करावे लागणार आहेत. समोर जर पाहिलं तर दीपक आणि सचिन आहेत ज्यांनी आतापर्यंत दीपकने चांगली कामगिरी केली आहे, काही डॉट बॉल काही विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येऊ शकतील गोलंदाजी करणाऱ्या टीमला. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल समोर खेळलाय, लंगोनचे फिल्डर नेताजी आहेत तिकडे, एक धाव मिळेल. समीकरण बदललंय आणि आता जर पाहिलं तर या ओव्हर थ्रोच्या स्वरूपात देखील धाव येताना पाहायला मिळते. धावा वाचवायच्यात, धावा वाचवायच्यात, परंतु इकडे एक पाहिजे होती तिकडे 2 आली आहे. आणि धाव संख्या जर पाहिली तर आता 45 म्हणजे 46, माफ करा 46 धावा झालेले आहेत. आणि अजूनही जर पाहिलं तर 11 बॉल 21 धावांची आवश्यकता. संतोषचा हा बॉल पाठवला हवाई यात्रेसाठी, लांब 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 लचक षटकार. दीपक हे नाव चर्चेत आहे, काय बॅटिंग करतायत. 4 षटकार आतापर्यंत, याही वेळेला एक चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय खरा, परंतु तिकडे वेग मंदावलाय, एक धाव घेतलीये, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला आणि ओ
आणि इकडे आपण पाहू शकता धावबाची संधी होती जरूर, परंतु दोन धावा कंप्लीट केल्यात आणि धावसंख्या दोन ने पुढे जाते ती म्हणजे 54 धावा धावफलकावर आहे. अगदी धावांची धावा धाव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर समीकरण आता 9 चेंडू 13 धावांची गरज. एमव्ही टायगर्सचे संघमालक महेशजी चोरमारे साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं या 32 प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत दीपक. आणि इकडे जर पाहिलं तर संतोष यांचं टार्गेट दीपकच असणार आहे. इकडे विकेट खूप महत्वाची आहे जर मॅच मध्ये यायचं असेल तर. यावेळी लास्ट स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे, एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक अतिशय जलद गतीने आले तिकडे, एका धावीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. समीकरण बदललंय. आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 8 चेंडू शेवटचे बाकी आणि 12 धावांची आवश्यकता अशी जी 8-12 समीकरण कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केलं जाईल. दोन्ही संघांना विजय मिळवायचाच आहे, कारण एका बाजूला आपण पाहायला गेलं तर साई दत्त वॉरियर तर दुसऱ्या बाजूला शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स, दोन्ही संघ आमने सामने मात्र पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघांना विजय निश्चित करायचा आहे, कारण अगदी आपण पाहायला गेलं तर 32 रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये पुढे मात्र पुढील सामन्यामध्ये दखल व्हायचं आहे. त्यामुळे दोन्ही संघ तोडीस तोड उत्तर देताना मात्र पाहायला मिळते. तर एका बाजूला अगदी बॅटर पाहायला मिळतात तर एका बाजूला गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. अगदी दोन्ही संघ आमने सामने पाहायला मिळतात. शंभू वाकेश्वर यावेळेला समोर खेळला हा फटका, सचिनने देखील सुरुवात केली आहे आणि बॉलला काय टायमिंग केलं आणि काय फुटवर्क होतं, रिझल्ट देखील जबरदस्त. 6 षटकार अगदी आपण पाहायला गेलं तर स्लॉट मध्ये होता आणि मैदानाच्या पार्किंग प्लॉट मध्ये डिस्ट्रीब्यूट केला हा फटका, अप्रतिम फटका. कुठेतरी विजय जवळ येत असताना मात्र पाहायला मिळतोय. अर्थातच टीम शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स या संघाची 7 चेंडू 6 ची गरज. येस, वाकोडे खुर्दचा असणारा हा संघ आपल्याला पाहिजे. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे, पाहूया दुसऱ्या धावीसाठीचा प्रयत्न केला जाईल का. यस, कॉल तर दिला आहे आणि दोन धावा देखील तिकडे पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. 67 धावा झाल्यानंतर एक क्षणी असं वाटलं होतं की एवढा मोठा धावांचा डोंगर उभा केलाय, परंतु त्याचं प्रत्युत्तर देत असताना अशी जी काय या ठिकाणी बॅटिंग केली आहे. आणि आता जर पाहिलं तर धावसंख्या झाली आहे 63. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 6 चेंडूमध्ये केवळ 4 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ यालाच म्हटलं जातं, याच कधी काय होईल याचा नेम नाही. आणि सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमने केलंय, परंतु मॅच संपली आहे का, नाही. काहीतरी चमत्कार या ठिकाणी होईल का आणि तो करावा लागेल साई दत्त ऑरियरच्या गोलंदाजाला आणि त्यासाठीची चर्चा सुरू आहे. कुणाला आमंत्रित करायचं? मॅच जवळपास या ठिकाणी गेली आहे प्रतिस्पर्धी टीमच्या बाजूने, शंभू वाकेश्वर स्पोर्टच्या बाजूने, परंतु कुणाला तरी ते आणण्याचा प्रयत्न करावाच लागेल. नक्कीच, त्यासाठी मात्र टीम मीटिंग बोलवली जाते. अगदी महत्वाचं शेवटचं जबाबदारीचं षटक कोणाकडे मात्र दिलं जात आहे. अगदी चर्चा केली गेली आणि चर्चा केल्या गेल्यानंतर अगदी शेवटचं षटक मात्र हाताळण्यासाठी अंतिम षटक अभिला मात्र दिलंय. आणि अगदी आपण पाहायला गेलं तर दीपक 11 चेंडू 37 धावांवरती खेळतोय. आतापर्यंत 4 षटकार आणि 1 चौकार मात्र त्याच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळाला आणि तोच फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 6 चेंडू 4 ची गरज. अंतिम षटकामध्ये अभि आलाय आणि स्ट्राईकला मात्र पाहायला मिळतोय. दीपक बॅटिंग साठी आहेत, अभि बॉलिंग साठी आले. 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. पहिला बॉल, यस, याचीच आवश्यकता आहे. अशा प्रकारचे काही चेंडू आले तर मॅच कुठे जाते ती येऊ शकते आपल्याकडे सुद्धा. आणि दीपक सारख्या फलंदाजाला पहिला चेंडू निर्धाव टाकलाय, समीकरण बदललंय. आता मात्र 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. कोणत्याही परिस्थितीमध्ये फाईट क्रिकेटमध्ये होऊ शकते, प्रयत्न गरजेचे असतात. परंतु यावेळेला दीपकने पुन्हा एकदा हवाई यात्रेसाठी पाठवला हा बॉल. मोठं वाटणारं लक्ष छोटं करून टाकलं. अशी सर 4 चेंडू राखून मात्र हा सामना आपल्या खिशात घातलाय शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स या संघाने. वाकुडे खुर्दचे सुहास भाऊ जाधव आणि भूषण भाऊ पाटील अँड कंपनी या टीमने जबरदस्त खेळ केलाय आणि विजयाची एक मोठ्या विजयाची नोंद केली आहे. नक्कीच, जर पाहायला गेलं तर आज सर पाहायला गेलं तर ही रबल बॉल प्रीमियर लीग आहे आणि रबल बॉल प्रीमियर लीग मध्ये पाऊस नाही आहे, परंतु धावांचा पाऊस अगदी दीपकने पाडलाय. अगदी जर पाहायला गेलं तर 43